विद्यार्थी मित्र हो, आपण अभ्यासत आहोत पर्यावरण आणि आपण हा पाठ, आणि या पाठामध्ये आज आपल्याला परत एकदा तोच मुद्दा अभ्यासायचा आहे, जैव विविधता टिकवण्यासाठीचे प्रयत्न। आपण याबद्दल देखील जैव विविधता म्हणजे काय आणि ते टिकवण्यासाठी काय प्रयत्न आपण करतो आणि ते कसे करायला हवेत याबद्दल अभ्यासलो। आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सजीवांमध्ये असणारी विविधता किंवा यांच्यामध्ये असणारा हा वेगवेगळेपणा, प्रत्येक सजीव एकमेकांपेक्षा भिन्न आहे, वेगळा आहे, प्रत्येक सजीवाच्या गरजा वेगळ्या आहेत, प्रत्येकाला राहण्यासाठीची ठिकाणं वेगळी लागतात, आदिवासाची ठिकाणं त्यांची निराळी आहेत, कोणी पाण्यामध्ये राहतं, कोणी हवेमध्ये संचार करतं, कोणी जमिनीमध्ये बिळ करून राहतं, तर कोणी जमिनीवर राहतं। या सगळ्यांमध्ये असणारी ही विविधता कायम टिकली पाहिजे, म्हणजे या निसर्गामध्ये होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास थांबला पाहिजे, वन्यजीवांचं संरक्षण झालं पाहिजे, वनस्पती टिकल्या पाहिजेत, प्राणी राहिले पाहिजेत, सूर्यप्रकाश असला पाहिजे, इथल्या हिरव्या वनस्पती म्हणजे गवत गवताळ प्रदेश टिकले पाहिजेत, हे जर राहिलं तर ही सगळी विविधता टिकेल याबद्दल आपण अभ्यासलो। कारण काय? कारण हे पर्यावरण किंवा आपल्या आजूबाजूला असणारे हे सजीव वनस्पती प्राणी हे सगळे आपल्याला वेगवेगळ्या गरजा वेगवेगळ्या माध्यमातून भागवत असतात। इथं निसर्गामध्ये अनेक अन्नसाखळे आहेत आणि हे सगळं जर टिकलं तर ही अन्नसाखळे अबाधित राहतील। म्हणून आपल्या सृष्टीमध्ये असणाऱ्या सजीवातील वेगवेगळेपणा म्हणजे असतो जैव विविधता। लक्षात येते का? आपल्या आजूबाजूला किंवा पर्यावरणामध्ये असणाऱ्या सगळ्या सजीवांमध्ये वेगवेगळेपणा आहे, भिन्नता आहे, आणि हा वेगवेगळेपणा किंवा भिन्नता म्हणजे जैव विविधता, सजीवामधली विविधता, याला बायोडायव्हर्सिटी म्हणतात। आणि मग यासाठी आपण काय प्रयत्न करतो किंवा काय करायला पाहिजे याबद्दल अभ्यासत होतो। आपण सुरुवातीला अभ्यासलं जैव विविधता उद्यान म्हणजे बायोडायव्हर्सिटी पार्क, अशा प्रकारचे, कशासाठी? वनस्पतींचं प्राण्यांचं संरक्षण व्हावं, संवर्धन व्हावं, या उद्देशानं जैव विविधता उद्यानांची निर्मिती करण्यात आली, किंवा ही आणखी याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जावं यासाठी आपण हे सगळं करत असतो। आणि आणखीन काय, वनस्पती प्राणी यांचं संरक्षण तर होतच, शिवाय अशा उद्यानांना आपण शाळेमधले विद्यार्थी सहलीसाठी जातो, भेट देतो, तिथं भेट दिल्यानंतर आपल्याला त्या प्राण्यांबद्दल, जे प्राणी आपण फक्त पुस्तकामध्ये पाहिले, आता आपल्याला जंगलच नाहीत, जंगलामध्ये कुठे दिसणार आहेत, शेतामध्ये सुद्धा दिसत नाहीत, मग असे प्राणी पक्षी आपल्याला त्या उद्यानामध्ये अभ्यासासाठी पाहायला मिळतात। हा आणि याच्यासोबत आणखीन महत्वाचा भाग काय, निसर्गाच्या प्रति आपल्या मनामध्ये एक आपलेपणाची भावना निर्माण होते। या सगळ्यांसाठी हे जैवविविधता उद्याने तयार करावी लागतात आणि ही केली जातात। त्यानंतर राष्ट्रीय उद्याने, राष्ट्रीय उद्यानांमध्ये काय, हे नॅशनल पार्क असतात, यांचा देखील उद्देश काय, या ठिकाणी असणाऱ्या वन्यजीवांचं संरक्षण करणे, त्यांचं संवर्धन करणे। कुठले कुठले वन्यजीव? हे वाघ, सिंह, हत्ती, लांडगा, गेंडा, अस्वल, हे जे प्राणी आहेत हे सगळे प्राणी टिकले पाहिजेत दिवसेंदिवस। आता सांग, आपण याच्या अगोदर अभ्यासलं, आशियाई चित्ता हा नामशेष झालेला आहे, संपून गेलेला आहे, कुठंच नाही, सापडतच नाही, असेल कुठेतरी एखाद्या दुर्गम प्रदेशामध्ये, घनदाट जंगलामध्ये, कुठं राहिली ती जंगलं? याच्या अगोदर आपण अभ्यासलं, माहिती आपण, बातमी आली होती, ब्राझील हे जगाचं फुफ्फुस आहे, मोठ्या प्रमाणामध्ये जंगल होतं, होतं म्हणण्याची वेळ आलेली आहे। का? कारण ते पेटलं किंवा पेटून दिलं असं काहीतरी झालं, मग काय काय नष्ट झालं असेल त्या जंगलामधलं। या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर ही जंगलं जर टिकली, प्राणी टिकले पाहिजे, तर आपण राहू। मग यासाठी काझीरंगा या ठिकाणी राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती करण्यात आली। या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचं वैशिष्ट्य काय, तिथं गेंड्याचं संरक्षण केलं जातं, त्याचबरोबर ताडोबा, ताडोबाला एक व्याघ्र उद्यान आहे, म्हणजे वाघांचं संरक्षण करण्यासाठी हा ताडोबा व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आला। अशा प्रकारचे राष्ट्रीय उद्याने तयार केल्यामुळे देखील या सजीवांची विविधता टिकेल किंवा थोड्या प्रमाणामध्ये हा आपला प्रयत्न असतो असेल। त्यानंतर अभयारण्य म्हणजे सँक्चुराईज, काय असतात अभयारण्य, ज्या अरण्यामध्ये वनस्पतींना प्राण्यांना धोका होत नाही किंवा धोका केला जात नाही, त्यांना संरक्षण दिलं जातं,
अभय अभय म्हणजे भीती नसणे, भीतीमुक्त वातावरण त्यांच्यासाठी, ते इतस्तत फिरू शकतात, वागरू शकतात. आणि तिथं त्यांना शिकारीसाठी, वाघ असेल तर शिकारीसाठी त्यांना शेळ्या पण सोडल्या जातात, ससे पण उपलब्ध करून दिले जातात, हरिण पण असतात, हरणांना शेळ्यांना सस्यांना खायला गवत पण असतं, यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत नाही, मध्ये पाण्याचे हौद केलेले असतात. म्हणजे पाण्याच्या शोधार्थ आज हे सगळे प्राणी रस्त्यावर येत आहेत, कारण आपण रस्ते जंगलामध्ये केले, रेल्वेचे रूळ जंगलामध्ये केले, या डोंगरावर पोखरून केले, आणि परिणामी यांचे अन्नाचे किंवा ठिकाणं, यांच्या अधिवासाची ठिकाणं धोक्यात आली, आणि म्हणून हे रस्त्यावर येत आहेत, रेल्वे सोबत त्यांचा अपघात होतोय, कधी वाहनासोबत त्यांचा अपघात होतोय, हे वारंवार आपण बातम्यांमध्ये ऐकतो. यासाठी यांचं संरक्षण व्हावं, यासाठी अशा प्रकारच्या अभयारण्यांची निर्मिती करण्यात आली. आणि उदाहरणार्थ राधानगरी माळढोक अभयारण्य, मेळघाट अभयारण्य, आनेर डॅम नावाचं धुळ्याला असणारं अभयारण्य, आणखी तुम्हाला कुठली कुठली अभयारण्य माहिती आहेत त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही इंटरनेटवर शोधू शकता. या सगळ्यांना कशासाठी ही योजना, या वनस्पतींचं प्राण्यांचं संवर्धन व्हावं, ते नष्ट होत चाललेले आहेत, नामशेष होत चाललेले आहेत, अस्तंगत होत चाललेले आहेत, यापासून त्यांचं संरक्षण व्हावं, यासाठी जंगलांचं संरक्षण व्हावं. दिवसेंदिवस जंगलतोड होत आहे, आणि जंगल हे आपल्या सगळ्यांची गरज आहे. अन्नाचा पुरवठा होतो, ऑक्सिजन, श्वासासाठीचा ऑक्सिजन जंगलामुळेच आपल्याला मिळतो, आणि हे सगळं करण्यासोबत आपण वृक्षारोपण फक्त फोटोसाठी नाही तर वृक्ष संवर्धन केलं पाहिजे. आपण हे सगळं आपल्यासाठी करतोय ही भावना, परंतु आपल्याला कुणीतरी आदेश दिलाय, कुणीतरी सांगितलंय, म्हणून जर आपण हे करत असू तर त्यामध्ये कृत्रिम असते. आपल्याला कुणी सांगावं याची गरज लागू नये, हे आपल्याला कळावं. आणि ज्यावेळेस हे आपल्याला कळतं, हे माझ्यासाठी मी करतोय, कुठलीही गोष्ट असेल, कोणतंही काम असेल, हे काम मी इतरांसाठी नाही तर ह्याच्यामध्ये माझा फायदा आहे असं आपल्याला वाटल्यानंतर आपण जे काम करत असतो त्या कामामध्ये आपण स्वतःला झोकून दिलेलं असतं, आणि अगदी तळमळीनं आपण ते करत असतो. आणि कोणीतरी सांगितलंय म्हणून जर आपण बळजबरीने जर करत असू तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेलच असं नाही. आणि म्हणून हे सगळं टिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे, या उद्देशानं आपण हे प्रयत्न करत असतो. आता महाराष्ट्रामध्ये याचाच एक प्रयत्नांचा भाग म्हणून चांद नावाची नदी आहे. या चांद नदीवर ब्रिटिशकालीन एक धरण बांधलेले आहे. ब्रिटिशांनी ज्यावेळेस भारत पारतंत्र्यामध्ये होता त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं इथं, आणि त्यांनी बांधलेलं एक धरण आहे, आणि तिथं मायनी नावाचा तलाव त्या ठिकाणी आहे. आणि हा त्या तलावाचं वैशिष्ट्य काय, आजही त्या ठिकाणी उत्तर आशियामधले सायबेरियन कर्कोचे तिथे येतात हिवाळ्याच्या दिवसामध्ये, त्यांना रोहित पक्षी म्हणतात. आणि हे रोहित पक्षी तुम्हाला पुस्तक आता आपण कधी पाहिले का असे नाही, आता आपल्याला चित्रात पाहून समाधान मानावं लागेल. आणि हे स्थलांतर करून तिथे येतात, तिथे येतात, त्यांची घरटी तिथं बांधतात, तिथं अंडी घालतात, त्यांची पिलं तिथं तयार होतात, आणि पिलं मोठी झाल्यानंतर ते परत, थंडी संपली की सगळ्या पिलांना घेऊन ते परत या सायबेरियामध्ये जातात. म्हणजे दरवर्षी सायबेरियन कर्कोचे अगदी लाखोंच्या संख्येनं हिवाळ्यामध्ये भरतपूरला येतात. म्हणजे काय, हे सगळं पक्ष्यांचं स्थलांतर का बरं, कारण थंडीपासून संरक्षण होण्यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाण वाटलं ते, आणि म्हणून हे तिथे येतात. म्हणजे त्यांना सुरक्षित कधी वाटतं, ज्यावेळेस त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या अधिवासाचं ठिकाण त्यांना उपयुक्त, म्हणजे वनस्पती असतील, पाणी असेल, किंवा त्यांच्या खाण्यासाठीचं अन्न असेल, तिथं जर ते आले तर त्यांना ते सगळं उपलब्ध होईल. परंतु आपण दिवसेंदिवस हे कारखाने उद्योगधंदे वाढवत आहोत, आणि हे खरं आपली गरज आहे का, इतक्या मोठ्या प्रमाणात आपली गरज नाही. जरी गरज असली तरी त्याला काही प्रमाण आहे, मर्यादा आहे. वस्तू आपण गरजेपुरत्या वापरल्या पाहिजेत, आणि आपण गरजेपेक्षा अधिक वस्तू वापरतोय हा आपला हव्यास आहे. परंतु आता दिवसेंदिवस काय, या सगळ्यांचा परिणाम म्हणून त्या तलावामधलं पाणी कमी झालं आहे, आणि म्हणून ते आता तिथं येण्याचं प्रमाण सुद्धा कमी झालंय, तिथं ते येत नाही, आणि म्हणून त्याला एक अभयारण्य म्हणून घोषित करावं. अशा प्रकारचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करतंय, आणि तिथल्या लोकांची मागणी होती, आणि म्हणून आता ते अभयारण्य म्हणून सुद्धा जाहीर झालेलं आहे. हे झालं एक उदाहरण. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जवळच असणारा सोलापूर जिल्हा, सोलापूर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षी आहे, आणि हा माळढोक पक्षी, त्या पक्षा, आता माळढोक सुद्धा आपण पाहिला नाही, आपल्याला पुस्तकात चित्रातच पाहायला मिळतो माळढोक. या माळढोक पक्षाचं वैशिष्ट्य काय, हा पक्षी वजनदार आहे, इतर पक्ष्यांच्या तुलनेनं वजनदार आहे, शिवाय डौलदार सुद्धा आहे, आणि
त्याच्या डौलदार चालीमुळं तो प्रसिद्ध आहे, सुंदर आकर्षक दिसतो। आणि मग हा दिवसेंदिवस आता जो वजनदार पक्षी आहे, डौलदार आहे, त्याचं काय करील बरं माणूस? त्याला शिकार करून त्याला खाणे शिजवून। मग माणूस हे पक्षी खातात का बरं कधी माणसाला? नाही। पण माणूस मात्र या सगळ्यांना खाण्यासाठी, सगळ्यांना ओरबाडण्यासाठी, लुबाडण्यासाठी सतत टपलेला असतो। आणि म्हणून दिवसेंदिवस या पक्ष्यांची शिकार होऊ लागली, यांचं प्रमाण घटू लागलं। आणि हे लक्षात आल्यानंतर स्थानिक लोकांच्या लक्षात, आपल्याला देखील चिमण्या कमी झाल्या आहेत, आपण म्हणतो कधीतरी चिमण्या कमी झाल्या आहेत, बैलांचं प्रमाण कमी झालंय, ट्रॅक्टर आले शेतामध्ये, किंवा शेतामधली आंब्याची झाडं वाळायला लागली, म्हणजे भविष्यात हे एक एक काय आंब्याचं झाड, जुन्या आंब्याची झाडं, अगदी आपल्या आजोबांपासून असलेली आंब्याची झाडं आता वाळून चालली आहेत। याचं कारण काय? निसर्गामध्ये ही जी विविधता आहे ही कमी होत चाललेली आहे। कशामुळे कमी होत चाललेली आहे? इथं वाढत जाणारे कारखाने, वाहनांमधून बाहेर येणारा धूर, या सगळ्यांचा परिणाम म्हणून हे पक्षी, प्राणी, इथली वनस्पती, जंगलं दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहेत। आणि या पक्ष्यांचं वैशिष्ट्य, हे पक्षी माळरानावर राहतात, त्यांचा अधिवास तिथं, तिथं असणारे जे माळरानावरचे किडे किंवा कीटक आहेत, त्या कीटकांना खाऊन आपली उपजीविका करतात। शिवाय आणि माणूस काय करतो? या मांसासाठी त्या प्राण्याची शिकार करतो। माणूस मांस खाण्यासाठी लालचावलाय, मग कुणाचं खात नाही माणूस मांस? अनेकदा आपण या पण बातम्या ऐकल्या, माणसाला माणसाचं सुद्धा मांस आवडतं म्हणे। कोणाला आवडतं? आवडणारे खात असतील। हे चांगलंय का? दिवसेंदिवस वाढत चाललेला हा माणसाचा हव्यास, खरं म्हणजे आपण गरजेसाठी खाल्लं पाहिजे, जिवंत राहण्यासाठी खाल्लं पाहिजे, परंतु आपण जगण्यासाठी खाण्याऐवजी खाण्यासाठी जगतोय, दोघांमध्ये फरक आहे। अन्न कशासाठी? आपल्या शरीराची ऊर्जाविषयी गरज भागवण्यासाठी, आपल्या वाढीसाठी आणि आपण जिवंत राहण्यासाठी अन्न असतं, परंतु आपण खाण्यासाठी जगतोय। हे खाल्लं नाही, ते खाल्लं नाही, हे खायचं राहिले, ते खायचं राहिले, सरळ टाइमपास म्हणून खाऊ, दिसल ते खातोय माणूस। खरं म्हणजे दिसल ते खायला पाहिजे का? ज्या ज्या वेळी माणसाला खाण्याची संधी मिळेल त्या त्यावेळी खातोय, आणि मिळत नसेल तर प्रयत्नपूर्वक ते मिळवण्याचा अट्टहास करून माणूस या प्राण्यांची शिकार करू लागला। आणि शिकारीचा परिणाम म्हणून जंगलामधल्या या पक्ष्यांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी झालं। आणि म्हणून त्या ठिकाणी हे माळढोक अभयारण्य, त्या पक्ष्यांसाठी सोलापूरमध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये असणारं अभयारण्य हे प्रसिद्ध आहे, कारण तिथं त्या पक्ष्यांना आता अभय देण्यात आले आणि आहेत तिथं काही प्रमाणामध्ये पक्षी। म्हणजे यासारखे प्रयत्न केले जातात। आपली भारतीय संस्कृती खरं म्हणजे समृद्ध आहे। आपल्या भारतीयांना, आपल्या पूर्वजांना या सगळ्यांबद्दलचं ज्ञान होतं, आता आपण हे सगळं अभ्यासावं लागायला लागले। खरं म्हणजे पुस्तकात अभ्यासण्याच्या गोष्टीच नाही, आपल्या पूर्वजांनी हे सगळं, त्यांचं तंतोतंत पालन करत होते, आपले सण समारंभ उत्सव हे सगळे या सगळ्यांना अनुसरून आहेत। मग आपल्याकडं बैलांची पूजा, किंवा बैलांची पूजा करण्यामागे त्यांना फक्त गंध लावणे, कुंकू लावणे एवढंच आहे का? तर बैल आपल्यासाठी उपयुक्त आहे, ते शेतकऱ्याला मदत करतात, कष्टाची कामं करतात, म्हणून त्यांची जोपासना व्हायला पाहिजे, त्यांचं जतन व्हायला पाहिजे यासाठी। म्हणजे प्राण्यांचं संवर्धन हा त्याच्या पाठीमागचा एक उदात्त हेतू होता। परंतु माणसानं काय केलं? आता दिवसेंदिवस बैलांची जागा यंत्रानं घेतली आणि बैलांचं प्रमाण कमी होऊ लागलं। आपल्याकडं याच्यासाठी हे सण उत्सव परंपरा आहे। झाडाची पूजा केली जाते काही ठिकाणी, मग वडाचं झाड असेल, बाभळीचं झाड असेल, आंब्याचं, लिंबाचं झाड असेल, झाडाची पूजा, याच्या पाठीमागं काय? ही झाडं आपल्याला प्राणवायू देतात, आपली अन्नविषयक गरज भागवतात, ते टिकले पाहिजे यासाठी हे सगळे सण उत्सव, किंवा देवाच्या नावानं काही आंब्याचं झाड उतरतच नाही, आंब्याला आलेले आंबे उतरणे म्हणजे काय? आंबे काढून घेणे, उतरत नाहीत का? ते देवाच्या नावानं ठेवलेले। देव म्हणजे कोण असतो बरं? आपल्या मनातली देव ही संकल्पना, दगडात देव नसतो। देव कोणात आहे? इथले पक्षी आहेत, हे प्राणी आहेत। त्या पक्ष्यांना खायला काय असेल? ते खातील ना आंबे नाही काढल्यानंतर। पण आपण काय करू? आता कच्चे पण काढायचे, पिकलेले पण काढायचे आणि ओरबाडून घ्यायचे सगळेच, एकही ठेवायचे नाही झाडावर। मग पक्षी, हे कीटक, त्यांना खाण्यासाठी काहीतरी उपलब्ध व्हावं, हा त्या पाठीमागचा उदात्त हेतू होता। यामुळं ते पक्षी टिकतील, तिथले कीटक टिकतील आणि आपोआप त्यांचं संवर्धन होईल, विविधता टिकेल,
यासाठीचे सगळे प्रयत्न आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या परंपरेनं जोपासलेले आहेत आणि हे आपण सुद्धा छोटा एक प्रयत्न केला पाहिजे. बघा, पूर्वी शेतामध्ये धान्याचं खळ केल्यानंतर आजोबा कोंजळभर धान्य तिथंच पसरून टाकायचे किंवा ते मात्र होतं मात्र म्हणायचे, बांधावर इकडं तिकडं टाकायचे का मुंग्यांनी खावं पक्ष्यांनी खावं त्यांच्यासाठी ते उपलब्ध व्हावं. पण आता आपण काय करतोय, फवारणी करतोय, म्हणजे हे निसर्गाच्या विरुद्ध चालू आहे आपलं. पण याला काही प्रमाण असलं पाहिजे हे जर आपण ठरवून घेतलं तर इथली विविधता टिकेल आणि विविधता टिकली तर आपण टिकू, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे.